नमस्कार, अर्चनाज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण चुक्याची भाजी बनवणार आहोत। चुका हा आंबट असतो हे सर्वांनाच माहीत आहे, तरी इथे मी चुक्याचे असे पानं निवडून घेतलेले आहेत। कोवळे देठ असले तर ते पण तुम्ही घेऊ शकता, पण इथे मी पानंच घेतलेले आहेत आणि याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। ही भाजी आपण चिरून घेऊया। इथे मी भाजी चिरून घेतलेली आहे आणि एक वाटी मुगाची डाळ, थोडेसे शेंगदाणे आणि इथे मी 10 ते 12 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत। आता आपण डाळ 1 ते 2 वेळा धुवून घेऊया आणि या धुतलेल्या डाळीमध्ये आपल्याला ही भाजी घालायची आहे। आता यामध्ये आपण हे शेंगदाणे घालूया आणि ही हिरवी मिरची पण आपल्याला यामध्ये घालायची आहे। हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। यामध्ये मी 2 वाट्या पाणी घातलेलं आहे आणि हे मी कुकरमध्ये ठेवून याला शिजवून घेणार आहे। तर मस्त अशी आपली भाजी छान शिजलेली आहे, तर याला आपण छान असं मिक्स करून घेऊया। तर हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे याला, आणि भाजी एकदम छान अशी आपली तयार झालेली आहे आणि चवीलाही खूप छान लागते। तर ही तुम्ही नक्की ट्राय करा। भाजीला आता मस्त अशी फोडणी करून घेऊया। तर यासाठी गॅसवर कढईमध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये मी 1 चमचा मोहरी आणि थोडेसे जिरे घातलेले आहेत। मोहरी जिरे फुटल्यानंतर इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या जाडसर अशा कुटून घेतलेल्या आहेत, ते यामध्ये मी घातलेले आहेत आणि याला थोडंसं असं परतून घेऊया। आणि इथे मी थोडासा हिंग यामध्ये घातलेला आहे। तर फोडणी आपली छान अशी तयार झालेली आहे। आता यामध्ये आपण ही भाजी घालूया। यामध्ये मी 1/2 चमचा हळद घातलेली आहे आणि हे छान असं परतून घेऊया। तर भाजी आपली थोडीशी दाटसर तयार झालेली आहे। तर यामध्ये मी अजून 2 वाटी पाणी घातलेलं आहे, थोडीशी पातळ केलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजी पातळ किंवा दाटसर अशी ठेवू शकता, जशी तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे। तर यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूया आणि याला थोडंसं शिजवून घेऊया, एक उकळी काढून घेऊया। तर ही भाजी भाकरीसोबत पोळीसोबत खूप छान लागते, तर ही तुम्ही नक्की ट्राय करा। आवडल्यास लाईक करा, भरपूर शेअर करा आणि हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनवरही क्लिक करा। चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छानशा रेसिपीमध्ये। ही रेसिपी तुम्ही पाहिल्याबद्दल धन्यवाद।